जे आवाहन केलं की शिवसेनेच्या 11 आमदारांना कोकणातून निवडून येणार नाही म्हणून, खरं ते आव्हान शिवसेनेने 2014 स्वीकारलं आणि शिवसेनेने 2014 राणेंचं आव्हान मोडून काढलं आणि विधानसभेत तर त्यांचा पराभव मायाकेश शावंत शिवसेनेने केलाच, परंतु त्यानंतर त्यांच्या मुलग्याचा सुद्धा कोणता पराभव सरळ या ठिकाणी शिवसैनिकांनी कोकणाच्या जनतेने केलेला आहे. खरं तर राणेंना माहिती असेलच की राणेंचा मुलगा गेल्या वेळी जर भाजपमधून पक्षबदलात नसता तर तो सुद्धा या ठिकाणी पराभूत झाला असता. आणि खरं तर राणे ज्या ज्यावेळी आव्हान करतात ते आव्हानातलं राणेच पळकाडत असतात. शिवसेना संपवण्याचं आव्हान केलं तर शिवसेना दुप्पट वेगाने या ठिकाणी वाढली, शिवसेनेचा मुख्यमंत्री या ठिकाणी झाला. आणि राणेंना आमचं आव्हान आहे की 2019 आपण निवडणुकीतनं पळ काढलात, 2024 पुन्हा एकदा तुम्ही निवडणुकीला उभे राहू आणि मग त्यावेळीच तुम्हाला निश्चित कळून चुकेल की शिवसेनेचे 11 आमदार येतात की 21 आमदार या कोकणातून निवडून येत आहेत, ते तुम्हाला 2024 निवडणुकीमध्ये येईल. आमचं शिवसेनेच्या मार्फत आपल्याला खुलं आव्हान आहे की 2024 तुम्ही निवडणुकीला उभेच राहा.